कुणी मानले यायचं ना, कुणी थांबवायचा प्रयत्न करायचा नाही. याच्यासारखी अवस्था होऊ नको ना. आता याची अवस्था काय करतोय बघ. सयाजी, सयाजी, काय बघतोय मी या? आता तरी कोणा काय दिसला की नाही? नदीचं तोंड बंद कर. आता ना तास करू खोया. सगळ्यांची तोंडा बंद झालेली अस काय हो अभिराम भाऊजी, बघता अस ना दोघांका एका छताखाली राहूची परवानगी दिलास ना. बघा वहिनी काय चालू मला काय माहितीये. अगो एवढी तुझ्यावर बंदूक रोखलेली तरी पण तुका कळला ना काय एवढी भांडणं झाली होती दोघात काय? वहिनी उगाच काही संबंध जोडू नकोस. त्या सयाजीची अवस्था बघतेस ना तू, दारूच्या नशेत आहे तू. चुकलाच माझा, कधी दारूच्या नशेत कधी अंगात चिरला म्हणून या दोघांका ना वय तसाच होता अभिराम भाऊजी. अगो सुचल्या, अगो तू तरी बघ आमचा काय रे कसा धुतल्या तांदळा सारखा. तुझ्या गोवाक तरी सांभाळ. सुषमा, मी त्याला सुचल्या कुणी काही बोलू नका. तुम्ही तुमच्या सुनेला सूट दिले पण मी माझ्या नवऱ्याला सूट नाही देणार. मला माझा संसार वाचवायचा आहे, मग काही झालं तरी मी माझा संसार वाचवणार. या सगळ्या ओक ना फक्त सयाजीरावच जबाबदार नाही अस. वहिनी उगाच आरोप लावू नकोस. उगाच अहो सगळ्यांच्या समोर काय होता तर तुम्ही पण बघलास ना. काय वाय तुम्ही बघितलास ना? ओ तुम्ही बघितलास काय हो छायाताई? तुमच्या डोळ्यात तुमका सगळा दिसला ना. माधव भाऊजी तुम्ही गप कित्याक? तुम्ही सगळे ना तुमच्या डोळ्यावर हात ठेवू शकतास पण मी माझ्या डोळ्यावर हात ठेवू शकत नाही. थैसर सगळ्या असा करायचा आणि थैसर आमच्या चेडवात आमच्या विरुद्ध भडकवायचा. साधार होता पण हैसर ना हे त्याचे खरे रंग असत. आज सयाजीरावानी मार खाल्लानी पण दोष ना त्यांचे एकट्याचो नाया. ते दिवस दोघाय पाटल्याराक होती पण कोण काय बोललेला नाय, सगळी जण सोयी निसारली. पण मी ह्या इसारणाऱ्यातला नाय असय अभिराम भाऊजी. या कायरी कसा ना तर माका बरोबर माहिती आहे. ह्याचे खावचे दात वेगळे आहेत आणि दाखवचे वेगळे असत. अभिराम भाऊजी तुमच्या बायलेक बोलले म्हणून तुमचा राग आहे ना साहजिक. पण ह्या बघा तुम्ही असास ना तसा जग नाही अभिराम भाऊजी. नाही तर तुमचा जो संसार आहे ना तर ह्या वहिनी जोडते. प्लीज काय नको बोलू. चल लस जा.
जा 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 बाय जा रडत ना सळक आपल्या बाजून करून घे गो तू काय चाललास जाऊ दे मला नाही जाऊ देऊ ते मी तुका तुका काय वाटतं गो ही माणसं तुझा भला करतील आणि यांच्या नादाक लागून तू लग्नाक तयार झालस ना अय्य ग जे काही झालं त्या सगळ्यात माझ्या लग्नाचा काय संबंध आणि या सगळ्यातना काकीची काहीही चूक नाहीये सगळी चूक या सयाजीची त्यामुळे काकीला नको दोष देऊ सगळं सोड तिचा जीव जगू दे तिला अभिराम भाऊजी या सगळ्यांना तुमचा काय रिपाय होता सरिता बस झालो तमाशो जावा तुम्ही पण जावा कोऱ्या कसला माझा म्हणणं पटत नाही पण मग कळत कळत कावेरी काय ना तुमका पण कळत कसा ना तर माका बरोबर माहिती आहे त्याचे खाऊचे दात येगळे आहेत आणि दाखवचे येगळे असत कावेरी आता रडायचं नाही मला नाही माहिती काय होतोय मी खरंच काय नाही केली चुकीची खर तर चूक सयाजीची नाहीये तो त्यालाही कळत नाहीये तो काय करतोय म्हणजे अण्णा त्याच्याशी मैत्री करू बघतात पण तो तुझ्यासारखा समजूतदार नाहीये वच्छीचं बोलणं ऐकून तो लांब जातोय कावेरी माझा खरंच त्रास होतो का तुला मग अण्णा तरी त्याला त्रास कसा देतील त्याला कळत नाहीये तो अण्णांपासून लांब जातोय सयाजी तुझ्याजवळ आला तेव्हा खर तर अण्णा आणि त्याची भेट होणार होती पण तू मध्ये आलीस आणि गैरसमज झाला कावेरी विश्वास ठेव माझ्यावर सयाजी मनाने खूप चांगला आहे इतरांना काही वाटलं तरी तू त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस त्याची अवस्था तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच समजू शकत नाही बोल त्याच्याशी त्याला समजून घे किती हो खेळ चालवलंस या तू मला काय विचारतस दिलेलो शब्द पाळूच कसो बघ आधी शब्द मी पाळलंय म्हणून तुमचा लगीन लावून दिलंय वय इंदूक दिलेलो शब्द मी पाळलंय कळला असत ना अण्णा तुका आता मी काय असयता म्हणून सांगतय सयाजी पासून लांब राह नाही राहुले काय करणार बघलंस ना काय केलंय अच्छे तू टाकलेल्या जाळ्यात तूच अडकशील या अण्णा नायकाक पुरतो ओळखलंच नसशील तर ओळखशील तुझ्या शक्तीनं माका काय फरक पडूचा नाही पण तुझा काय होईल त्याचो तुका अंदाज नाही हा मी गप बसणार नाही मग काय करणार सगळ्यांका सांगणार मी सयाजीक दिसतय म्हणान अगो असं सांगितलंस तरी अडचणीत येशील तू तुझ्यावरनं विश्वास उडात काय करू शकत नाही तू लगीन मोडून चूक केलंस किमान पूर्वाचा लगीन होऊची चूक होऊ देऊ नकोस या घरात जवसर आमचं लगीन होत नाही जवसर लगीन कार्य होऊचा नाही अभिरामा आई मला माहितीये तू काय सांगणार आहेस मला दिसतंय काही चांगलं करायला गेलो ना की काय होत अभिरामा जर घडता ना त्याच्यात कोणाची काही एक चूक नाही हा परिस्थितीच अशी असा की कोणाक काय सांगायचा काय समजवायचा तर कळणार नाही रे तुका पण मी समजवलंयस ना
सगळं वच्ची काकीच्या म्हणण्याप्रमाणेच होते ना, की जी विघ्न येत आहेत. अरे आपण काय खोटा हा काय, तू तर सगळा बघतस. आई, जर पूर्वाचं लग्न आपण मोडलं तर हे सगळं व्यवस्थित होईल? या सगळ्या अशा गोष्टी येत नाही असे प्रश्न आहे की याचं समाधानकारक उत्तर कोणाकडेच नाहीये. ठीक आहे, वाईट परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाहीये ना, पण चांगली परिस्थिती निर्माण करणं आपल्या हातात आहे. आणि सगळ्या वाईट घडवणाऱ्यांना हे कळू दे, हा अभिराम नाईक आता माघार नाही घेणार. पूर्वाचं लग्न होणार, मी जबाबदारी घेतली ना, आता मी माघार नाही घेणार. का भीती वाटतं रे? आई, तू काळजी करणं सोडून द्या, काही नाही होणार. माझं चुकला गो, तुझ्या बाबतीत कायमच चुकत इलंय मी. जा काय झाला ना तर मीच जबाबदार. मग शिक्षा दे, दे शिक्षा. तुझं राग आहे ना, तो राग काढ माझ्यावरच. असं वाट फिरवू नको गो बाय. मला ना आता कुणाशीच काहीच नाही ग बोलायचं. कोणाशीच नाही, माझ्या वांगडा बोलूचा नाही ना तुका. पण ना माझ्या वांगडा बोलूचा नाही ना तुका. मार 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 आई, तुला माझं मार बघा. मार कर ग, मला त्रास होतोय सगळ्याचा. त्रास होतो तुका काय वाटत? तुझ्या वागण्याचा माग त्रास होणार नाही काय? आवसही 9 महिने तुका पोटात सांभाळलंय गो. तुका तुझ्या आवशीच म्हणणं लक्षात येत नाही काय गो? मग मान्य माझा चुकला, तुझी ती कायरी काकी पण चुकता ना गो. बघितलंस ना काय झालं आता. सयाजी कसो आहे ना, मग चांगला माहिती. एका हातात कधी टाळी वाजत नाही गो. त्या कायरीच्या मनात काय नव्हता ना, तर तिने थोबाडात कित्याक नाही मारला? रडान प्रश्न सुटत नाही बाय. तिनं पळ काढली कित्या? कारण त्याच्याकडे उत्तर नव्हता. ते का मी बोललंय ना त्याचा वाईट नाही वाटला, ते का त्याचीच लाज वाटली म्हणून खोली येत गेला. कावेरी तुझ्या वांगडा चांगला वागता म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीत तू सहमत असू नको. कावेरी का की माझ्या पाठीशी ना ग. दाखवतो लागता चांगुलपणा, दाखवतो लागता. या बघ, तू जग नाही बघलंस, मी जग बघलं, कोळून पाहिलंय. माणूस समोर जर इलो ना तरी तो काय हा मका बरोबर कळत का नाही कळू जा. पण एक दिवस तुझो विश्वास बसत तेव्हा सांगशी तू नाही माझा चुकला म्हणा. ये तू का अनुभव त्या कायरी तुझ्या पाठीशी आहे ना, मग मी पण पाठीशी राहते. आता तुझा लगीन लावून देते, देते लगीन लाव. पण त्या कायरी एक गोष्ट सांगायची, तुझ्या लग्नाच्या बाबतीत डवळाडवळ करायची नाही. त्याचा काय तर त्याचा निस्तार उदे सांगायचा कायरीक. बाय. त्या कायरी तुझा लगीन लावू बघता ना, त्याच्या मागे पण त्याचं काहीतरी स्वार्थ हा. सगळ्यांच्या पुढे चांगला बनायचा आणि असा झाला ना की ते सयाजी वांगडा
काय बोलले मी? मी बोललंय अनुभव येईत तुका. बाय. तुझा निर्णय आहे ना तो तू घे. काळजी वाटता गो बाय. ध्यान धरू नको आवशीवर. माझ्यापर्यंत समजावचा तर समजा. एकदा काय त्या कावेरी त्याच्या मनात उतरला ना कि बघा लगीन आपोआप मोड. सयाजी मनाने खूप चांगला आहे. त्याची अवस्था तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच समजू शकत नाही. बोल त्याच्याशी, त्याला समजून घे. सयाजी चांगला आहे. त्या कायरी तुझा लगीन लावू बघता ना त्याच्या मागे पण त्याचं काहीतरी स्वार्थ हा. सगळ्यांच्या पुढे चांगला बनायचा असं झाला ना की ते सयाजी वांगड. अरे काय आहे, माणसाने एवढी पण पिऊ नये की स्वतःचा तोल जाईल. मी ते बाहेर बोलू आपण नंतर जा. मला आता बोलायचं आहे अभी तुझ्या. अभी मला ना मला कोणी समजूनच घेत नाही. मी खरंच काही केलं नाही. कावेरीला तुला रागा नसेल मला मार, घराबाहेर काढ. पण मी खरंच सांगतो अभी, मी खरंच काही केलेलं नाही. शपथ, माझ्या सुषमाची शपथ घेऊन सांगतो. सगळे होते तिथे, लाज वाटत होती. मी काही नाही केलं. प्लीज तू कावेरीला काही बोल नको. तिची पण चूक नाही आहे. सयाजी चुकतोयस तू. चुकतोयस म्हणण्यापेक्षा कावेरीवर मला प्रचंड विश्वास आहे. पण काय चुकतंय, कोण चुकतंय हेच कळत नाही. जा तू वर जा. अरे हा मी जातो. खरंच काय केलेलं नाही. मी नाही काय केलं. या सयाजीराव, या. का आरतीच ताट घेऊन औक्षण करू का तुमचं की पाय धू तुमचे? सुषमा डार्लिंग, तू अजून रागवलीस माझ्यावर. तोंड बंद कर, बंद. माझं ऐकून तरी घे. लांब हो माझ्यापासून, निघून जा इथून. सॉरी, मी दारू पिऊन आलोय. पण अरे त्याच्यापेक्षाही मोठी चूक केली आहेस तू सयाजी खाली. तुला लाज नाही वाटली सयाजी? त्यामुळे सगळ्यांसमोर माझी मान खाली गेली. त्या कावेरीला मी सतत बोलत असते, तुला राग येत असतो ना? बरोबर आहे, तिला बोलून ना काही उपयोग नाहीये. कारण आणि ते आपलंच नाणं खोटं निघालंय. सुषमा प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. खबरदार, मला अजिबात ऐकून घ्यायचं नाहीये तुझं काही. खूप ऐकून घेतलं तुझं रे, खूप समजून घेतलं तुला. तुझी खूप काळजी गेली. त्या मोबदल्यात मला काय मिळालं?
सांगणं काय मिळालं? सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर कावेरीला मिठी मारलीस तू. शी मला बोलवतही नाहीये हे. सुषमा सगळं करताना लाज नाही वाटली का रे? ऐकून माझा एकदाही विचार नाही आला का? मी काय विचार करेन, मला काय वाटेल? एकदाही विचार नाही केलास तू. पण बरोबर आहे ना, तुला का वाटेल लाज? कारण तुला आता कसलीच भीती नाहीये, सगळं रान तुला मोकळं मिळालंय. मी म्हणते आता तरी कशाला आलास मला इथे समजवायला? जाणार जा त्या कावेरीकडे जा. ऐकून घे सुषमा, जा तू निघून जा. सुषमा डार्लिंग, माझं ऐकून घे सुषमा डार्लिंग. खबरदार खबरदार मला डार्लिंग वगैरे बोललास तर. जा हे सगळं तिकडे बोल, जा जा त्या कावेरीकडे जा. सुषमा माझं ऐकून घे ना तू, निघ निघ. सुषमा सुषमा ऐक ना, मी काही नाही केलं. मी काहीच केलं नाही सुषमा, प्लीज दरवाजा उघड ना, मला बोलायचंय तुझ्याशी. सुषमा सुषमा ऐकून तरी घे माझ. सुषमा सुषमा उघड ना दरवाजा. सुषमा सांभाळा स्वतःला, उठा. आराम 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 आराम. सगळ्यांच्या पुढे चांगला बनायचा असा झाला ना की ते सयाजी वांगडा काकी